नमस्कार. कोणत्याही कायद्याच्या दृष्टीने जर विचार करायचा असला आणि त्या पार्श्वभूमीवर एकंदर आपली कोर्ट कचेरी किंवा बाकी सगळी व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेमध्ये एकंदर प्रकरणाचा निपटारा होऊन न्याय मिळण्याकरता लागणारा जो कालावधी आहे, जो खर्च होतो, जो त्रास सोसायला लागतो, हे सगळं लक्षात घेता शक्यतोवर कायदेशीर कटकटीत किंवा अडचणीत न सापडणं ह्याच्यावर आपला सगळ्यात जास्त भर असला पाहिजे. आता आपण हा चॅनल सुरू करून कायदा साक्षरता निर्माण करायचा जो प्रयत्न करत आहोत तो सुद्धा मुख्यतः त्याच उद्देशाने करत आहोत की एखाद्या अडचणीत सापडून मग त्याच्यावर उपाय करण्यापेक्षा शक्यतोवर बहुसंख्य लोक कायदा साक्षर होऊन अडचणीत सापडूच नयेत. आता रेरा कायदा किंवा महारेरा प्राधिकरण याचा याच मुद्द्याच्या अनुषंगाने आपण विचार करूया. विशेषतः महारेराकडनं नोंदणीकृत प्रकल्पाला जे प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट देण्यात येतं त्याची थोडक्यात माहिती देणारा एक व्हिडिओ किंवा शॉर्ट आपण याच्या आधी टाकला होता. ज्यांनी ते बघितलं नसेल त्यांना पुन्हा एकदा नव्याने सांगतो की रेरा प्रमाणपत्रामध्ये प्रकल्पाचं नाव, त्या प्रकल्पाच्या विकासकाचं नाव, तो प्रकल्प ज्या जमिनीवर आहे त्या जमिनीची सर्वे क्रमांक, गट क्रमांक इत्यादी माहिती आणि त्या प्रकल्पाची नोंदणी कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत वैध आहे ह्याची माहिती, या चार पाच प्रमुख गोष्टी आपल्याला दिलेल्या असतात. आता 2017 साली रेरा कायद्याची अंमलबजावणी 1 मेला आपल्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि रेरा कायद्याची अंमलबजावणी झाल्यापासून ज्या प्रकल्पांना रेरा अंतर्गत नोंदणी करणं बंधनकारक आहे अशा प्रकल्पांमधील जागांची खरेदी विक्री अशा प्रकल्पाची नोंदणी केल्याशिवाय करता येत नाही. अर्थात आपल्याकडे कायदेशीर तरतूद आणि प्रत्यक्ष वास्तव यामध्ये बरेचदा विसंगती असते आणि तशीच काहीशी विसंगती या कायदेशीर तरतुदीच्या अनुषंगाने होती. कारण कायद्यामध्ये जरी असं म्हटलं असलं की रेरा नोंदणी केल्याशिवाय तुम्ही जागा विकू नका, त्याचे करार करू नका, तरीसुद्धा प्रत्यक्ष करार आणि नोंदणी होण्यावर कोणतेही कायदेशीर नियंत्रण किंवा मनाई नव्हती. त्यामुळे काही उदाहरणं अशी सुद्धा घडली की रेरा अंतर्गत जो प्रकल्प नोंदणी होणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे, तो प्रकल्प नोंदणी न होता सुद्धा त्या प्रकल्पातील जागांच्या कराराची नोंदणी होत होती. कारण रेरा अंतर्गत प्रकल्प नोंदणी नसेल तर नोंदणी न करण्यासंदर्भात कोणतीही तरतूद आपल्या नोंदणी व्यवस्थेमध्ये करण्यात आलेली नव्हती. नंतर ही समस्या लक्षात घेऊन मध्यंतरी एक नवीन निर्णय घेण्यात आला की ज्या प्रकल्पांना रेरा नोंदणी बंधनकारक आहे त्या प्रकल्पांचं एकतर रेरा प्रमाणपत्र किंवा प्रकल्प पूर्णत्व प्रमाणपत्र, ज्याला आपण OC असं म्हणतो, हे असल्याशिवाय त्या करारांची नोंदणी होता कामा नये. आता हा एक निश्चितच चांगला निर्णय होता. यामुळे झालं काय की जे प्रकल्प नोंदणी न करता कराराची विक्री आणि रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी करत होते त्यांना एक प्रकारे चाप बसला आणि कोणताही प्रकल्प एकदा रेराकडे नोंदणीकृत झाला की त्या प्रकल्पाची सगळी माहिती एका क्लिकवर ग्राहकाला मिळते आणि त्याचबरोबर जर काही गडबड झाली तर त्याविरोधात महारेराकडे तक्रारसुद्धा करता येते. हे दोन मुख्य फायदे ग्राहकांना व्हायला लागले. मात्र जसा कोणत्याही कायद्यामध्ये थोडीशी पळवाट परत परत काढण्यात येते तसंच काहीसं याच्या नंतर सुद्धा 2-3 उदाहरणांमध्ये झालं. आता सध्याच्या रेरा नोंदणी प्रमाणपत्रामध्ये एकंदर त्या प्रकल्पाची व्याप्ती किती आहे, किती इमारती आहेत, किती मजले आहेत या संदर्भात काहीही माहिती आपल्याला दिसून येत नाही. उदाहरणार्थ समजा एखादा मोठा प्रकल्प असेल आणि त्याच्या 2 इमारतींची नोंदणी केलेली असेल
आणि बाकीची नोंदणी राहिलेली असेल, किंवा एखाद्या प्रकल्पाला समजा 15 मजल्यापर्यंत परवानगी मिळालेली असेल आणि 15व्या मजल्यापर्यंतचं प्रमाणपत्र त्या प्रकल्पाकडे असेल, मात्र तो प्रकल्प प्रस्तावित 20 किंवा 25 मजल्यांचा जर होत असेल तर त्या संदर्भात 15 पासूनच्या पुढच्या मजल्यांवरचं किंवा थोडक्यात रेरा नोंदणीमध्ये जे अंतर्भूत नाही आहे, मग त्या काही इमारती असोत किंवा काही मजले असोत, अशा जागांच्या करारांची नोंदणी न होणं किंवा त्याच्यावर बंधन असणं हे अत्यंत गरजेचं किंवा आवश्यक आहे. मात्र सध्याच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये काय होत आहे की जेव्हा एखादा करार नोंदणीला जातो तेव्हा नोंदणी कार्यालयामध्ये रेरा प्रमाणपत्र, प्रकल्पाचं नाव आणि प्रकल्प ज्या जमिनीवर आहे त्या जमिनीची माहिती एवढ्याच गोष्टींची पडताळणी आणि परत त्याची वैधता, म्हणजे ती नोंदणी कधीपर्यंत वैध आहे, एवढ्याच गोष्टींची पडताळणी त्या प्रमाणपत्रावरनं करता येते. आता त्या प्रमाणपत्रामधला त्यांचा जो काही नोंदणी क्रमांक आहे त्या आधारे प्रत्येक कराराच्या आधी प्रत्येक प्रकल्प पुन्हा एकदा चेक करावा आणि जो करार किंवा ज्या मालमत्तेचा करार नोंदणी करता आलेला आहे ती मालमत्ता त्या प्रकल्पाचा भाग आहे किंवा नाही याची खातरजमा करावी अशी अपेक्षा आपण नोंदणी कार्यालयाकडनं करू शकत नाही. कारण प्रत्येक कराराच्या आधी त्यांना जर हे करायला सांगितलं तर त्यांनी त्यांचं मुख्य नोंदणीचं जे काम आहे ते त्याच्यावर विपरीत परिणाम होईल, त्याची गती अत्यंत हळुवार होईल. आता हे जर टाळायचं तर त्याच्यावर एक महत्त्वाचा उपाय आहे, तो म्हणजे आत्ता जे रेरा प्रमाणपत्र देण्यात येत आहे त्यामध्ये थोडीशी सुधारणा करून बाकी सगळ्या माहितीबरोबर त्या प्रकल्पामध्ये किती इमारती आहेत, किती मजल्यापर्यंतच्या इमारती आहेत ही माहिती जर अंतर्भूत करता आली तर प्रत्येक कराराच्या नोंदणीपूर्वी ग्राहकाला आणि नोंदणी कार्यालयातील जे काही अधिकारी कर्मचारी असतील त्यांना सुद्धा प्रमाणपत्रावर केवळ एक नजर टाकून आपल्याकडे ज्या मालमत्तेच्या कराराच्या नोंदणीकरता लोक आलेले आहेत ती मालमत्ता त्या प्रकल्पाचा भाग आहे किंवा नाही, ती मालमत्ता कोणत्या तरी प्रकल्पांतर्गत नोंदणीकृत आहे किंवा नाही याची माहिती फार पटकन होईल. आणि ग्राहकांना आणि नोंदणी कार्यालयाला जर अशी माहिती एका नजरेत एका कटाक्षात मिळत असेल तर त्यामुळे थोड्याशा प्रकल्पाची नोंदणी करायची आणि त्याचा त्या प्रमाणपत्राचा गैरफायदा घेऊन बाकी जागांच्या मालमत्तांच्या करारांची नोंदणी करायची हा जो गैरप्रकार आहे तो आपोआप थांबेल, त्याला आळा बसेल. सद्यस्थितीत समजा असं झालं, उदाहरणार्थ 15व्या मजल्यापर्यंतच एखादा प्रकल्प नोंदणीकृत आहे आणि त्या प्रकल्पाच्या 20व्या किंवा 18व्या अशा मजल्यावरची मालमत्ता एखाद्या ग्राहकाला विकण्यात आली, त्याच्या कराराची नोंदणी झाली, तर त्याला महारेराकडे किंवा दिवाणी न्यायालयाकडे किंवा फौजदारी कारवाई करण्याकरता जो सगळा त्रास, मनस्ताप आणि खर्च होईल तो वाचवण्याकरता रेरा प्रमाणपत्रामध्ये या संदर्भातली सुधारणा होणं हे अत्यंत आवश्यक आहे. 2017 पासूनचा महारेराचा जर आपण इतिहास बघितला तर बांधकाम व्यवसायामध्ये पारदर्शकता आणणं आणि ग्राहक हित जपणं या दोन गोष्टींकरता महारेराने वेळोवेळी विविध पावले उचललेली आहेत. आणि ह्या मुद्द्याची दखल घेऊन महारेरा प्राधिकरण रेरा नोंदणी प्रमाणपत्रामध्ये आवश्यक ते बदल करतील अशी मलासुद्धा आशा आहे. आता या प्रमाणपत्रामध्ये आवश्यक बदलाची आपण जी थोडक्यात माहिती घेतली त्या संदर्भातला माझा लेख दिनांक 11 डिसेंबर 2021 रोजी दैनिक लोकसत्ता वास्तुरंग पुरवणीत प्रकाशित झालेला आहे. आपल्या सगळ्यांच्या माहितीकरता त्या लेखाची लिंक मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आपल्यापैकी ज्या लोकांना तो लेख वाचायचा असेल त्यांनी त्या लिंकवर जाऊन तो लेख अवश्य वाचावा. आज आपण रेरा प्रमाणपत्रामध्ये काय सुधारणा आवश्यक आहे याची थोडक्यात माहिती घेतली.
आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा, आणि जर आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा. त्याचबरोबर माझ्याकडनं सशुल्क मार्गदर्शन मिळण्याकरता आपले प्रश्न आणि कागदपत्र या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधील ईमेल ॲड्रेसवर निश्चितपणे पाठवा. धन्यवाद.